नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवाळीचे फराळ बिघडू नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स. एक, कारण जातळताना अनेकदा त्या तेलात फुटतात, यामुळे त्यातील सारण तेलात पसरते आणि सर्व तेल खराब होतं. असं होऊ नये म्हणून करंजांच्या काड्यांना कापसाच्या बोळ्याने दूध लावावे. दोन, शक्य असल्यास करंजी करताना मोहन चांगल्या तुपाचे घालावे. तूप नसेल तेलही चालेल. आता मोहन थंड झाल्यावर पिठाला चांगले मळून घ्यावे. तीन, करंजाचे पीठ निरशा दुधात चिंबवावे. यानंतर अर्ध्या तासाने करंजा करायला घ्या, यामुळे करंजा खुसखुशीत होतील. चार, करंजांसाठी भिजवलेले पीठ शेवटपर्यंत मऊ राहावे यासाठी सुती कापड ओला करून त्यात गुंडळून ठेवा. पाच, रवा लाडूसाठी रवा भाजल्यानंतर उतरवून त्यावर 4 चमचे दूध शिंपडावे, यामुळे रवा छान फुलतो आणि रव्याला छान चवही येते. सहा, रवा लाडू चविष्ट होण्यासाठी पाक झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स मिक्स पावडर मिक्स करा आणि त्यात रवा घालावा, त्यामुळे लाडू मऊ होतो. सात, बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन चांगलं भाजून घ्या. त्यावर एका वाटीला 1 चमचा दूध शिंपडावे, यामुळे लाडू चविष्ट होतात. आठ, बेसनाच्या लाडूसाठी बेसन भाजून घेतल्यानंतर ते कोमट झाल्यानंतर एका वाटीला 1 चमचा या प्रमाणात मिल्क पावडर घालावी, ज्यामुळे लाडूला चांगली चव येते. नऊ, बेसनाच्या लाडूसाठी तुपाचे प्रमाण योग्य असावे, अन्यथा लाडू खूप सैल नाही तर जास्त कडक होतात. ह्या सांगितलेल्या टिप जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.